सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमध्ये कोल्हापूर जिल्ह्याला पूरस्थितीच्या संकटाचा सामना करावा लागला त्यावेळी सी पी आर रुग्णालयानं केलेली रुग्णसेवा उल्लेखनीय आहे यावर्षी मान्सून लांबणीवर गेला असला तरी मागील पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेता जिल्हा आरोग्य यंत्रणेनं सज्ज राहणं गरजेचं आहे पूरस्थितीत आरोग्यविषयक उपाययोजनांची औषध साठ्याची पूर्वतयारी करून आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सी प्रशासनाला दिल्या सीपीआर रुग्णालय आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी निगडीत विषयांबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली सीपीआर रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं कामकाज सुरळीत सुरू आहे वाढत्या रुग्णसंख्येप्रमाणे रुग्णसेवा गतिमान करण्यात आली आहे निधीची कमतरता यंत्रसामुग्री रिक्त पद याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आले असून त्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणी अधिष्ठाता डॉक्टर आरती घोरपडे यांनी केली कोविड काळात सीपीआय रुग्णालयानं चांगली रुग्णसेवा बजावली हे रुग्णालय अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज व्हावं यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत रुग्णालयासाठी बेड सिटी स्कॅन सेंटर ट्रॉमा केअर युनिट सीव्हीसीटी मशीन यातून गोरगरीब रुग्णांना मोफत आणि माफक दरात सेवा देण्यात यशस्वी ठरलोय असं क्षीरसागर यांनी सांगितलं सीपीआर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी शासनस्तरावर बैठकीचं आयोजन करण्यात येईल असं क्षीरसागर यांनी नमूद केलं सीपीआर रुग्णालयाच्या संपूर्ण इमारतीच्या डागडुजी आणि नूतनीकरणासाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर होणार आहे त्यासाठी पाठपुरावा करून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची ग्वाही राजेश क्षीरसागर यांनी दिली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुनील देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश कांबळे मुख्य प्रवक्ता डॉक्टर अजित लोकरे डॉक्टर अक्षय बाफना डॉक्टर राहुल बडे डॉक्टर शिरीष शानबाग डॉक्टर महेंद्र बनसोडे कृष्णा लोंढे अनिकेत जुगदार अनिल माने उपस्थित होते